नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ आज दुपारी अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा बाजार भाव किती होता। तर या व्हिडिओची सगळ्यात पहिली बाजार समिती आहे ती आहे अकोला जिल्ह्याची, आणि आज अकोल्यामध्ये दुपारी पिवळ्या सोयाबीनची आवक होती क्विंटली 3116 आणि इथं किमान दर होते 5000 रुपये। त्यानंतर सर्वसाधारण दर होते आज दुपारी अकोल्यामध्ये 5800 रुपये आणि कमाल दर होते म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त दर होते 6315 रुपये। जर मित्रांनो आपण अकोल्याची तर गोष्ट केली तर आज अकोल्यामध्ये आवक सोयाबीनची वाढली होती। यानंतर अकोल्याच्या पुढची बाजार समिती आहे ती आहे वाशिमची, आणि आज वाशिममध्ये पिवळ्या सोयाबीनची आवक होती दुपारी क्विंटली 2100। त्यानंतर इथं किमान दर होते 5300 रुपये। त्यानंतर सर्वसाधारण दर होते 6000 रुपये आणि कमाल दर होते तुम्ही इथं बघू शकता 6700 रुपये। जर मित्रांनो आपण वाशिमची गोष्ट केली तर आज दुपारी वाशिममध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढला होता।